दमाणीनगर येथील पावन गणपतीची महापूजा ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी नेते पदाधिकारी उपस्थित होते. दमाणीनगर परिसरातील पावन गणपतीची महापूजा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पावन गणपती मंदिराच्या वतीनं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या निमित्तानं झालेल्या सभेत बोलताना त्यांनी दमाणीनगर परिसरातील तमाम नागरिकांना धन्यवाद दिले. गणपतीची कृपादृष्टी, थोरामोठ्यांचे आशीर्वाद, माता भगिनींच्या शुभेच्छा हीच आपली शक्ती आहे असं ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले. 1978 पासून उत्तर सोलापूरचं प्रतिनिधित्व या विभागातूनच करत होतो आणि नंतर सुद्धा मी खासदार म्हणून 98, 99, त्याच्यानंतर 2007 2009 या सगळ्या वेळेस खासदार म्हणून मी तुम्ही लोकांनी इथं न येता देखील तुम्ही मला भरपूर मदत दिलेली आहे आणि विशेषतः दिलीप भाऊ कुठल्याही परिस्थितीमध्ये असले तर त्यांच्या पार्टीचंही जरी काय असलं मत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे यांनी संपूर्ण ताकद शिंदे साहेबांच्या पाठीशी उभी करण्याची ग्वाही दिली. आजपर्यंत अनेक कामं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून वैयक्तिक असतील, सार्वजनिक असतील, या सर्व बाबतीमध्ये आपल्याला या भागात सातत्यानं मदत केली, त्याची कुठेतरी जाण घेऊन आपण शिंदे साहेबांच्या मागे उभं राहू एवढंच या ठिकाणी मी सगळ्यांना. आणि उद्याला 9 आपण सर्व तरुण मित्रांनो गुरुवारी 9 4 होतातला पुतळ्याजवळ यायचं आहे. तिथून मग एकदा फॉर्म भरला की नंतर प्रचाराची आपण कशा पद्धतीनं कशी आखणी करायची त्या पद्धतीनं करूया. कारण का शिंदे साहेबांना लोकसभेच्या मतदारसंघातून परत या ठिकाणी येता येईल, एखाद्या अपार्टमेंट येता येता येईल किंवा असं काही नाही. यावेळी ज्येष्ठ नेते विश्वनाथ चाकोते, नगरसेवक विनोद भोसले, विठ्ठल शिंदे, रमेश कणसे, हमू गायकवाड, छगन चव्हाण यांच्यासह दमाणीनगर परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.